नमस्कार, दीपाली रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दही वडे शिकवणार आहे आणि त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण बघूयात। ही उडीद डाळ 200 ग्रॅम आहे, ही आपण 5 तास भिजत ठेवली होती, ती आता आपण धुवून घेतलेली आहे। 4 हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसूण पाकळ्या, 4 ते 5 आल्याच्या पाकळ्या, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा हिंग, अर्धी वाटी कोथिंबीर आणि 1/2 चमचा मीठ। दही वडा बनून झाल्यानंतर आपण गार्निशिंग साठी जे साहित्य लागणार आहे ते आपण बघूयात। हे जे दही आहे हे 100 ग्रॅम आहे, फेटून घेतलेलं आहे। अर्धी वाटी ग्रीन चटणी, 2 चमचे पिठी साखर, थोडंसं मीठ, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा जिरं पूड आणि 1/2 वाटी कोथिंबीर। ही जी भिजवलेली डाळ आहे ती आता आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत आणि हे जे सर्व इंग्रेडिएंट्स आहे हे या डाळीमध्ये आपण टाकून सर्व मिश्रण मिक्सरला वाटून घेऊया। दही वड्याचं पीठ आपलं मिक्सरला छान वाटून झाले आणि आता आपण ते थोडंसं फेटूयात। आपण 1 मिनिटापर्यंत फेटणार आहोत, त्यानंतर आपण लगेच दही वडे तळायला घेऊयात। तेल तापलेलं आहे, आता आपण दही वडे तळायला घेऊयात। जे दही वडे आहेत ते खूप ब्राऊन नाही करायचे, ते थोडेसे गोल्डन झाले की आपण ह्याला लगेच प्लेटमध्ये काढून घेऊया। आपले दही वडे छान तळून झाले, आता आपण हे याचे प्लेटिंग करूया। आपले दही वडे तळून झाल्यानंतर आपण एका बाउल मध्ये गॅसवर पाणी तापत ठेवलेलं आहे, हे पाणी आपल्याला फक्त कोमट करायचंय आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि मीठ मिक्स करून पाणी कोमट झालेलं आहे, गॅस आपण बंद करूया। आता यामध्ये आपण एक एक करून हे जे वडे आहेत टाकू आणि 10 ते 15 सेकंदानंतर आपण हे पिळून घेणार आहोत। हे जे वडे आहेत ते पाण्यात छान भिजलेले आहेत, स्पॉन्जी पण झालेत
आपण हे दोन हाताने थोडंसं त्याला असं दाबून प्लेटमध्ये ठेवूयात. यातलं जास्ती पाणी नाही काढायचं आपल्याला, फक्त थोडंसं काढायचं. आणि हे जे वडे आहेत हे खूप चपटे नाही बनवायचे. हे जे वडे आहेत ते आता आपण पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत. आणि हे जे दही आहे यामध्ये मी पिठी साखर आणि मीठ ऑलरेडी टाकून हे दही छान फेटून घेतलेलं आहे. आता आपण ह्याचं प्लेटिंग करूयात. वाव, आपलं दही वड्याचं गार्निशिंग खूप छान दिसतंय. तुम्ही हे घरी नक्की करून बघा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या दही वड्याचं सर्व गार्निशिंग रेडी आहे. फक्त लास्ट आपण थोडीशी जी ग्रीन चटणी आहे ती तुम्ही ऑप्शनली टाकू शकता. असे आपले दही वडे रेडी आहेत. तुम्ही नक्की करून बघा. चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.